अनुभव आणि आधुनिकता यांचे संगम असलेले शहर अशी ओळख असणारे बदलापूर दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करत चाललेले आहे। शहरातील रमेशवाडी परिसरात बनलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे नगर व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट दृष्टिकोनाचे उदाहरणच आहे। माननीय वामनदादा म्हात्रे यांनी अतिशय दूरदृष्टीने विचार करून बदलापूर शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची संकल्पना अंमलात आणलेली आहे। बदलापूर गावातील शिवजयंती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापूर नगरीत पाऊल ठेवले आणि ही नगरी त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली। पण असे असून देखील आतापर्यंत बदलापूरकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महानिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे जावे लागत होते। लांबचा प्रवास, गर्दी, दर्शनासाठी करावी लागणारी प्रतीक्षा ह्या सगळ्यामुळे बदलापूरकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रमेशवाडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुमारे 15 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे। आता बदलापूरमधील नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाणे गरजेचे राहिलेले नसून आपल्या स्वतःच्या शहरातच ही सुविधा उपलब्ध झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेले आणि शिल्पकार विजय शिरगावकर यांच्या कामगिरीने अत्यंत सुरेख असे शिल्प साकारले गेले आहे। भोवताली असलेले पब्लिक पार्क या पुतळ्याची शोभा वाढवते हे निश्चित। उद्यानाचे संगोपन, संवर्धन आणि स्वच्छता ह्याकडेही विशेष लक्ष पुरवले जाते, त्यामुळे उद्यान नेहमीच अत्यंत प्रेक्षणीय स्वरूपात आपल्या समोर येते। येत्या 6 डिसेंबरच्या महानिर्वाण दिनाचे औचित्य साधून या उद्यानाची माहिती आपल्याला देता यावी आणि बाबासाहेबांच्या चरित्र स्मृतीला अभिवादन करण्याची सुवर्ण संधी घर बसल्या मिळावी ह्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे। बदलापूर नगर व्यवस्थापन आणि वामनदादा म्हात्रे यांच्या सौजन्याने आपल्यासाठी सादर झालेले हे उद्यान नक्कीच आनंददायी उपक्रम ठरेल यात शंका नाही।